धन्यवाद निखिल धन्यवाद श्रेयस उपस्थित सर्व क्रीडा सरसे स्वागत पहाटे पंधरा मिनिटं इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठी जो आयोजित युवाध्यक्ष प्रवीण गासे चषक या स्पर्धेचा हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तीन षटकांचा सामना असेल चांभारली विपक्ष नेरुळ गाव या दोन संघांमध्ये मॅच आहे सांभारली संघाने टॉस जिंकला क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रित केला हा संघ मैदानामध्ये सिद्धेश कडू जो मॅन ऑफ द मॅच ठरला होता पहिला मॅच आणि राहुल मात्रे सोबत आहे पहिला चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला आहे जिथे मात्र मिडविकेटला चेंडू बाउन्स होतोय सिंगल मिळते डबलसाठी प्रयत्न इथे मात्र होणार नाही या अगोदरचा सामना पण पाहिलात क्रिकेटमधील चित्तथरारक दृश्य म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण त्या सामन्यानं दिले लक्ष्मीकांत चव्हाण का अफलातून क्रिकेट खेळणारा खेळाडू पाहायला मिळाला टेनिस क्रिकेटने काय दिलं आहे मित्रो तर टेनिस क्रिकेटने लक्ष्मी लक्ष्मीकांत सारखे कल्पेश सारखे खऱ्या अर्थानं सिद्धेश सारखे खेळाडू दिलेत ज्या खेळाडूंचा खेळ पाहिला ती पाहिला ना की ज्याला क्रिकेट आवडणार नाही तो सुद्धा क्रिकेटच्या प्रेमात पडेल एवढं जबरदस्त क्रिकेट खेळणारे हे सर्व खेळाडू आहेत मैदानामध्ये आपण जाऊया गोलंदाज ओंकार पाटील वेग आहे वेग आहे लेफ्टॉम उर्त विकेटने गोलंदाजी करत असताना आडवा स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न चेंडू निधाव आलाय तीन षटकांचा सा सामना असेल आजच्या रजनीमध्ये आठ संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाले अगदी रायगड ठाणे नवी मुंबई व मुंबई या चार जिल्ह्यातील आठ संघ खेळताना आपण पाहिले खूप चांगलं नियोजनबद्ध ही स्पर्धा पाहायला मिळाली वेळेवरती खर तर ज्या संघांना प्रवेश दिला होता ना ते संघ वेळेवरती काही येऊ शकले नाही परंतु सुद्धा त्याच ताकदीचे आणि तसेच बलाढ्य संघ मैदानामध्ये आजच्या रात्रीमध्ये उतरवण्याचं काम खऱ्या अर्थानं आज आयोजकांनी केलं त्यांचं विशेष कौतुक करूया कारण वेळेवरती अशा प्रकारचे निर्णय घेणं आणि वेळेवरती तेवढे मोठे संघ उपस्थित करणं ही सुद्धा फार मोठी कस लागत असतो गौताला झिंनी आण झिंजिने आणणारा हा फटका मिड कडून ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिला लाँग ऑफकडे सिंगल मिटी आहे प्रत्येक षटकारासाठी इथे बक्षीस आलं आहे हजार रुपये पाचशे रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल म्हणजे हजार रुपये दिले जातील त्यातून पाचशे परत घेतले जातील शेखर भोपी साहेब यांच्या वतीने बक्षीस आहे पाचशे प्रत्येक षटकारासाठी बक्षीस आहे आणि विकेट अॅट्रिकसाठी दोन हजाराचं कॅश प्राईज दिलं जाण हॅलो मिडॉनला खेळण्याचा केलेला हा प्रयत्न सिंगल मिळाली आहे पहिलं षटक ओंकार पाडेल चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ओव्हरऑल उन्मेल फटका चांगला आहे देऊन जातोय चार धाबा सर्कलच्या निर्बंधातील या षटकामध्ये मिड ऑफ कडे खेळलेला हा फटका लॉंग ऑफ एरिया क्लिअर करतो आणि मिळतो आणखी एक चौकार काही सांगू मेरी बर्बादी गे संदेश मुंडे इंटरप्राइजेस बेलपाडा दोन हजार इथे जमा झाले तिथे मात्र उडाला आहे उडालाय झेल आणि टिपलाय सुद्धा विकेट नंबर एक पहिला खेळाडू इथे मात्र होतोय जेलबा एका लावण्यवटीचं नृत्यांगणेचं नाव नाव आहे गौतमी पाटील खरं तर मुकेश भोईर यांनी प्लॅनिंग केली होती त्यांना या स्पर्धेसाठी आणण्यासाठी परंतु काही अडचणी असल्यामुळे इथे ये येऊ शकल्या नाही तांत्रिक काही अडचणी असल्यामुळे इथे ये त्या येऊ शकणार नाहीत परंतु मुकेश भोईर यांनी ऑलरेडी पूर्ण पॅकेज पासून गोष्टी मॅनेज केल्या होत्या इथे मात्र हा चेंडू पाहिलात गुडल्यास टेक ऑफ झाल्यानंतर फार वेगाने मध्ये ग्लोव्ह मध्ये विसावला जातोय कोणत्या प्रकारे धाव मिळणार नाही येस स्व खर्चातून मुकेश खर तर प्रेक्षकांना ही फार मोठी मेजवानी देणार होते हरकत नाहीये आकडे मोड करताना काहीतरी गणित चुकलंय पण इथे मात्र गणित चुकणार का येस गणित चुकलंय फलंदाजाचं नव्हे तर क्षेत्रक्षकाचं नाव आहे अतुल जांभळे सिनियर खेळाडू ज्यांनी मात्र चांभारली टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरती आणण्यासाठी फार मेहनत घेतली त्या नावांपैकीच एक नाव आज ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कामगिरी थोडीशी खराब या चेंडूरती कारण मात्र राहुल मात्रे आणि समोर निलेश, निलेश असताना मात्र नितेश गरजला मिळालेले हे जीवनदान ओ हो 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 काय वेग आहे चेंडू यष्टीरिक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय एखाद्या प्रियकराने आपल्या प्रियसीच्या खऱ्या अर्थानं सानिध्यात राहून काही क्षणात विसावा घ्यावा ना, ना, ना। गोलंदाज सुद्धा यष्टीरक्षकाच्या बाबतीत तेच करताना दिसतोय वेग आहे वेग आहे आणि पुन्हा एकदा त्याचीच प्रचिती आली आहे काय वेगाने टाकला चेंडू तीन षटकांचा सामना आहे पहिलं षटक सात आल्या दुसरं षटक संदेश मुंडे आतापर्यंत केलेली गोलंदाजी आपण पाहू शकाल पाच चेंड रिलीज केलेत काय भन्नाट गोलंदाजी म्हणायला गेले फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे निलेश नितेश केलेला हा प्रयत्न आहे क्षेत्रक्षक पुन्हा एकदा मात्र सन अतुल जांभळे प्रयत्न करतात तोपर्यंत सिंगल मीटे यावेळेस मात्र धावांसाठी धावाधाव करण्याची वेळ ना इथे म्हणावं लागेल नेरुळगाव संघासमोर आली आहे कारण याचं कारणच ते आहे समोर होणारी चांबारले संघाची होणारी तडाखेबाज गोलंदाजी आणि त्यामुळेच या की काय अगदी सीमित ठेवलं आहे नियंत्रित ठेवणं म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा पाहायला आहे या, या स्पर्धेवरती आयोजकांचं ज्या पद्धतीनं नियंत्रण आहे ना मैदानामध्ये सुद्धा सामन्यावरती जणू काही तसाच नियंत्रण सांभारली संघाच्या या खेळाडूने राखले पहिल्या षटकामध्ये फक्त सात दिल्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त दोन खर्च केल्यात अशा प्रकारे दोन षटक संपलीत आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे साई कृपा इलेवन नेरुळगाव संघाची ती म्हणजे एक बाद फक्त आणि फक्त आठ धावा नऊ धावा आहेत माफ करा धावसंख्या नऊ आहे आमच्या सोबत जोडले गेलेले खरं तर गुणलेखक एक नामवंत गुणलेखक आमच्यासोबत नाव आहे सुदर्शन पाटील गाव आहे तारा कर्नाला विभागातील खऱ्या अर्थानं त्या अभयारण्याच्या कुशीमध्ये वसलेले हे गाव हाफ ट्रॅकर आणि इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाप येतोय गोलंदाज स्वतः रजत मुंडे ज्या नावाच्या बहुताली सांभारली टेनिस क्रिकेट खऱ्या अर्थ फिरतोय असं नाव आहे रजत मुंडे पहिलाच चेंडू मात्र निदावाला मधल्या काळात पडलेला हा गॅप पण नेहरुल गावाला सावराव लागणार या सर्व संकटातून यावेळेस मात्र बॅकच्या ऑर्डर मध्ये आला चेंडू भिरकावून दिला डीप विकेटच्या आणि बरोबर डीप लेगच्या मधोमध लागावला हा गौतमी पाटील अहो कश शक्य आहे कार्यक्रमाच बजेट किती वाढले हे बघा सरकार दावणीची लागली तरी चाललं पण गावात पाटीलला आणायचीच बघा माणसाने सर्व काही करावं परंतु एक मराठी खूप चांगली म्हण आहे कमरेच सोडून कधी डोक्याला बांधायला जाऊ नका अर्थात कमरेपासून खाली जर कमरेच सोडलं तर काय होईल डोक्याला बांधून तुमची शान नक्की वाढेल पण त्या अगोदर काय होईल याचा विचार सुद्धा माणसाने केला पाहिजे मुकेश भुईर यांच्याकडून बरच काही शिकण्यासारखं आहे पण आजच्या रात्रीमध्ये नव्हे आपण पुढच्या रात्रीमध्ये त्याबद्दल नक्कीच विश्लेषण करू सध्या मैदानात जाऊया एक सहा आल्यानंतर दुसरा येईल का यास येताना दिसतोय थांबणं कठीण नेरुळगाव संघाचा हा खेळाडू क्रमांक आहे दुसरा नाव आहे राहुल काम केले सलग दोन चेटू दोंडा कळखळ झालं हातान साडी बल कार थँक यू चोवीस होत आहेत दाबा येत नव्हत्या परंतु आता मात्र येण्यास सुरुवात झाली आहे माफ करा एकवीस होत आहेत एकवीस दावा दावं फलकतीला चला चला घाई करा प्लीज चांबारी टीम साठी सूचना आली आहे चेंडू द्यायचा चेंडू द्या तीन लेखकाच्या अहवालानुसार या सत्रातील या षटकातील तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे तर नेक्स्ट साठी पुन्हा एकदा आम्ही अनाऊन्समेंट करत आहोत मुरबी आणि घाटलेगाव टॉस करण्यासाठी यायचं आहे मुरबी आणि घाटलेगाव मुरबी संघाचे संघनायक येथे उपस्थित आहेत अगदी ज्या दोन्ही संघांनी सामना शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती जिंकलाय असे दोन्ही संघ असणार एकीकडे मुरबी दुसरीकडे घाटलेगाव शेवटचे तीन चेंडू बाकी संघाची धाव संख्या एकवीस गोलंदाज रजत मुंडे सलग दोन चेंडू दोन षटकार कालेत अगदी स्ट्रायकर राहुल यस आणि हा चेंडू मात्र अतिशय वेगानं खेळला जिथे मात्र कहू कॉर्नरला चेंडू येतोय सिंगल मिळाले डबल साडी केलेला हा प्रयत्न यशस्वी झाला दोन पूर्ण केल्या जातात धाव संख्या होते तेवीस धाबा संख्येला आता मात्र थोडासा आकार येताना पाहायला मिळाला कालच्या रजनीमध्ये पांड्याच्या मैदानावरती सामना झाला होता मोठी जुई विपक्ष नवीन शेवा जुई संघाने अठरा चेंडूमध्ये अठरा केल्या होत्या आणि प्रतिस्पर्धी नवीन शेवा संघाला त्या एकोणीस धावांचा पाठलाग करत असताना अगदी शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत जावं लागलं होतं ही अशी कामगिरी होत असते आणि इथे मात्र आपण लेग स्लिपला पाहू शकाल उडालेला झेल विकेट नंबर टू दुसरा खेळाडू इतके मात्र होतो जेलबा रा, बाद होणारा खेळाडू राहुल म्हात्रे इथे मात्र बाद झालाय तब्बल बारा चेंडू वीस धावांची खेळी करणारा हा खेळाडू राहुल म्हात्रे ऐन मोक्याच्या क्षणी संघ अडचणीमध्ये असताना मात्र या खेळाडूने बारामध्ये वीस केले आणि मात्र झेलबाद झाला लेग स्लिपला उडालेला हा झेल फायनली खेळण्याचा प्रयत्न ओमकार पॅटर्नने जो झेल टिपला आणि राहुल मात्र या खेळाडूच्या खेळीचा अंत झालाय नवीन खेळाडू मैदानामध्ये येतो चौथ्या क्रमांकावरती नाव आहे गणेश म्हात्रे गणेश पात्रे येतोय ओढाला झेल पुन्हा एकदा मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडे सिंगल मिनिटे डबल साठी प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण पाहूया तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न होईल का दोन धावे तिथे मात्र समाधान मानावं लागलाय षटक संपलाय सत्र सुद्धा संपलं जातं अशा प्रकारे या सत्रामध्ये पहिल्या षटकाच्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम येऊन फलंदाजी करत असताना साई कृपा इलेव्हन नेहरुळ गाव संघाची होती आहे दोन बाद पंचवीस धाबा आणि सव्वीस टार्गेट सेट केलंय तर पुढील मॅचचा टॉस केला जाईल मुरबी विपक्ष गाठलेगाव टॉससाठी आहे घाटलेगाव संघाचे संग्रणाय पीज या तर आपण पाहू शकाल पहिलं षटक हाताळणारा ओंकार पाटील ज्यानं सात धाबा खर्च केल्या दुसरं षटक हाताणारा संदेश मुंडे ज्याने अवघ्या दोन धाबा दिल्या आणि एक महत्वाची विकेट काढली तदनंतर येणारा रजत मुंडे ज्यांना एक विकेट प्राप्त केली आणि सोळा धावा शेवटच्या षटकामध्ये दोन षटकांच्या साह्यानं खर्च केला अशा प्रकारे तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावाच कि होते पंचवीस करायच्या आहेत सव्वीस जिथे मात्र रजनीतील हा माझा शेवट शेवटचा माझा असेल जिथे मात्र आपण एकीकडे नेरुळ गाव तर दुसरीकडे आहे चांबारली म्हणजे रायगड जिल्ह्यातील रसायनी परिसरातील असणारा हा चांभारली तर दुसरीकडे आपण पाहतोय नेरुळ नवी मुंबई परिसरातील असणारा नेरुळ मुकेश भुईर थोडेसे मात्र नजरेआड झाले नक्की येस टेक्निशियन टीमला काहीतरी ॲडवाइस देत आहेत ते मार्गदर्शन करताना दिसत आहेत इंडियन सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा खऱ्या अर्थानं असा एक हिस्सा सर्वच काही त्यांच्याकडे ज्यांना दिग्गज ही पदवी प्राप्त केली आहे झाली आहे प्रवीण भुईर आणि मुकेश भुईर हे दोन स्तंभ आहेत असे आहेत इंडियन सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे ज्यांनी बरच काही शिकलंय आणि बरेचसं काही झेललंय सुद्धा आणि म्हणूनच आज आपण पाहिलं बऱ्याच ठिकाणी जे चढलेत आणि उतरलेत सुद्धा या सुद्धा ज्यांना पाहिलं नाऊ बॅक टू क्रिकेट जिथे मात्र अठराला करायचे आहेत सव्वीस या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्या फलंदाजाला तडाखेबाज फलंदाजी करताना आपण पाहिला काय अफलातून स्ट्रोक्स ज्याच्या पॅटमधून आले आणि त्या खेळाडूने पुन्हा एकदा क्रिकेटमधील आपली दहशत काय आहे क्रिकेटमधील आपली गुणवत्ता काय आहे क्रिकेटमधील आपली प्रसिद्धी आणि आपली क्वालिटी काय हे ज्या खेळाडूने आपल्या फलंदाजीतून पहिल्या सामन्यामध्ये दाखवलं नाव आहे सोळा चेंडू मध्ये एकोणचाळीस धावांची खेळी ज्या खेळाडूने केली होती नाव आहे रजत मुंडे जो पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरला आहे त्याच्या समोर असतील अठरा चेंडू आणि करायच्या आहेत सव्वीस धावा गोलंदाज येतोय गणेश मात्रे राईट आर्म उदो विकेट पहिला चेंडू मिस टायमिंग होतोय पहिला चेंडू आहे ऍक्शन जोराने होते परंतु चेंडूचा वेग पाहिला ना तर त्या दृष्टीने थोडासा कमी होता त्यामुळे कदाचित बॅट्समन हा चेंडू मात्र आहेत आता मात्र बक्षीस बदललं जातं शाट, प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपयाचा दोन हजाराचं बक्षीस प्रत्येक प्रत्येक षटकारा दोन हजार साठी बक्षीस आहे ओके चौकार प्रत्येक चौकार षटकारासाठी चार हजार रुपये जयेश ठाकूर यांच्या वतीनं म्हणजे प्रत्येक षटकारने प्रत्येक चौकारासाठी जयेश ठाकूर यांच्या वतीनं पाचशे रुपयाचं पक्षी दिलं जाणार चार हजार त्यांनी जमा केलेत असं त्यांना म्हणायचं आहे सर्व अॅट्रिकसाठी आहेत ओके फक्त सव्वीस धाबा आपल्याला करायचे आहेत पहिला चेंडू निधावा गेलाय समीकरण आता मात्र सतरामध्ये सव्वीस माफ करा सोळामध्ये करायचे आहेत पंचवीस धाबा सोळा चेंडू पंचवीस धाबा क्षेत्रक्षण आपण पाहू शकाल युवनचं या षटकामध्ये एक लाँग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तर दुसरा डीप मिडविकेट एक क्षेत्रक्षक आपण पाहू शकाल बॅट्समनच्या फुटवर्कचा थोडासा मात्र अभ्यास करून क्षेत्रक्षण सजवलं जात आहे चला स्पीडअप करायचं आहे शॉर्ट मिडविकेटचा आता मात्र थोडासा क्षेत्रक्षक क्लोज स्क्वेअरलेक करण्याचा प्रयत्न केला <laughs> येस गणेश मात्रे नेक्स्ट बॉल ओ हो 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 खूप चांगला चेंडू एक यशस्वी चेंडूची समाप्ती होती असं म्हणावा लागेल बॅट्समन फुटवर्कचा अभाव थोडासा जाणवला असं म्हणतात ना मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असेल तर तुम्ही काहीतरी करू शकता पण इथे मात्र फुटवर्कचा थोडासा अभाव या चेंडूवरती पाहायला मिळाला स्ट्रायकर बॅट्समन मयूर जांभळे ज्याला मात्र हा चेंडू परफेक्ट रीड करता आला नाही समीकरण येणाऱ्या पंधरा मध्ये आता तुम्हाला करायचे आहेत पंचवीस या वेळेस मॅच च्या रनार होतोय ऑन साईडला हा मात्र मोठा तडाखा पाहायला मिळाला डीप मिडविकेटच्या वरतून लगावलाय हा मात्र उत्तुंग गगनभेदी षटक Yes, यस थँक्यू या अगोदर डी जे ऑपरेटरला मुकेश भोईर यांनी काय कानमंत्र दिला असा बा याचं उदाहरण पुन्हा एकदा डी जे मॅडीने दिलंय मैदानाच्या बाहेर सातत्याने चेडू बिरकावून देणारी फलंदाजी मैदानामध्ये मा दे व्हायला सुरुवात झाली आहे तर बक्षीस सुद्धा इथे आहेत पण ते हॅट्रिकसाठी असणार आहेत चौकार आणि षटरा षटकार हॅट्रिकसाठी ती बक्षीस आहेत प्रत्येक षटकार चौकारासाठी सुद्धा आता बक्षीस येतील का अशी मात्र शंका सहा आल्या दाबा संख्या होते सात क्या बात आहे क्या बात आहे एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा असे सांगणारही मैदानामध्ये खेळी चालू आहे पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडू ती सिंगल तिसऱ्यावरती निर्धाव चौथ्या चेंडूची षटकार आणि पाचवा चेंडू पुन्हा एकदा निर्धावाला गणेश मात्रे नियंत्रित गोलंदाजी करण्यासाठी कंबर कसतात मैदानामध्ये अठरामध्ये मध्ये सव्वीस करायचे असताना आतापर्यंत पाचमध्ये मध्ये सात खर्च केल्यात यावेळेस मात्र बॅटच्या रनार मध्ये येतोय वाडिश ऑन एरिया क्लिअर केला जाईल लगावला जातोय आणखी एक, एक फ्लॅट स्ट्रोक आला आहे षटका येस yes, रजत मुनरेसाठी आता मात्र बक्षीस आलंय सलग चेंडू दोन चेंडू दोन चौकार किंवा दोन चेंडू दोन षटकार जरी लगावले ना जयेंद्र ठाकूर पांडिबे यांच्या वतीनं दिले जातील चार हजार रुपये सलग दोन चेंडू दोन षटकार किंवा दोन चौकार लगावले तरी चार हजाराचा कॅश प्राईज जाणार आहे विलेज एंड कडून मोठी विलेज एंड कडून गावाकडून गोलंदाजी होईल आणि गोलंदाज आहे राहुल माद्रे पहिला गणेश माद्रे ज्यानं खर्च केला दोन षटकरांच्या सह्यानं तेरा धावा समीकरण पाहिलं तर येणाऱ्या बारामध्ये आता करायचे आहेत तेरा धावा बारा चेंडू तेरा धावा बारा चेंडू तेरा धावा आणि आमचे सहकारी समालोचक नक्कीच आमच्यासोबत ती चार रात्री ते जोडले जाणार आहेत उमेश भुईर एक सिनियर खेळाडू आहेत आणि गोलंदाज सुद्धा खूप वेदक बोलंदाचा आणि समालोचनामध्ये सुद्धा एक बुलंद तोफ आहे बुलंद तोफ इथे मात्र कडाडत असताना मैदानामध्ये पाहतोय नाव आहे रजत मुंडे काम आहे तडाकेबाज फलंदाजी लगावला आहे षटक टीमच्या वतीनं चार कॅश प्राईज मिळणार आहे बॅट्समन रजत मुंडेसाठी साठी राऊंड विकेट सरळ खेळला लॉंग ऑफ कडे क्षेत्रक्षक आहे इथे मात्र खेळी संपुष्टात रजत मुंडेने केलेला हा प्रयत्न इथे मात्र सपोर्ट ठरलाय विकेट नंबर वन पहिला खेळाडू सांभारली संघाचा होतोय झेलबा <laughs> तर शेवटचं षडक आणि आता मात्र विजयासाठी गरज आहे सहा चेंडू आणि तीन दाबांची गरज आहे आपण पाहू शकाल पुन्हा एकदा मात्र गोलंदाज आहे देवनाथ मात्रे शेवटचं षडक सिनियर खेळाडू आहे देवनाथ आज ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय अनेक नवदित खेळाडूंना घडवण्याची खऱ्या अर्थानं ज्यांनी कामगिरी केली आहे आपला अनुभव अनेक खेळाडूंना मात्र ज्यांनी शेअर केला असे देवणात आहेत आता मात्र त्यांचा अनुभव पणाला लावण्याची फार मोठी त्यांना ही परीक्षा द्यावी लागणार अग्निपरीक्षा म्हणावी लागेल सहा मध्ये तीन पासून रोखायचा आहे राईट आर्म ओव्हर द विकेट पहिलाच आहे खराब अधीच धावसंख्येचा दुष्काळ आणि त्यात खराब चेंडूचा आलेला हा तेरावा महिना सामन्याचा थोडासा मात्र पारड जडकडून जातोय सांभारली संघाचा सहा मध्ये दोन करायच्या सिंगल मेट्र डबल साठी प्रयत्न आणि मॅच विन सामना संपला जातोय सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे क्रिस्टी इलेव्हन वेताळ देव चांबारली संघाने शेखर भोपी यांच्या वतीनं पाचशे रुपयाचं कॅश प्राईज होतं दोन सिक्स साठी आणि हे बक्षीस राहुल मात्र या खेळाडूला जात आहे बक्षीस वैयक्तिक घेऊन जायचं आहे तसेच जयेंद्र ठाकूर आपले पैसे आपण घेऊन जायचं साक्षी इंटरप्राइजेस बेलपडा आपण सुद्धा आपले पैसे घेऊन जायचं आहे मॅन ऑफ द मॅच संदेश मुंडे एक षटक दोन धावा देत एक विकेट प्राप्त केला असा गोल्डन षटक ज्या ज्या गोलंदाजाने हँडल केला असा इथे मात्र संदेश मुंडे ठरलाय मॅन ऑफ द मॅच